उरण तालुक्यातील बोकडविरा गावातील वृद्ध महिला ललिता ठाकूर यांचा खून करून फरार झालेला आरोपी अमोल सर्जेराव शेलार याला अहमदनगर येथून अटक करण्यात उरण पोलिसांना यश आले आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवघ्या चोवीस तासांच्या आत तपास करून खुन्याला बिड्या ठोकल्या आहेत बोकडविरा गावातील ललिता ठाकूर यांनी उदरनिर्वाहासाठी शेजारची खोली अमोल सर्जेराव शेलार याला भाड्याने दिली होती त्याच खोलीला बाहेरून कुलूप लावलेल्या अवस्थेत मंगळवारी ललिताबाईं मृतदेह आढळून आला होता अमोल शेलार हा भाडोत्री इसम घटनेपासून फरार झाला असल्याचे पोलीस तपासात समोर आले ललिताबाई यांच्याशी भाडोत्र्याचे भांडण झाले होते या वादातूनच खून झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात होता दरम्यान उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब फिंगरप्रिंट धानपथक दाखल करून खुन्याचा शोध सुरू करून पोलीस पथके रवाना केली होती ललिताबाई ठाकूर यांच्या खून प्रकरणी अमोल शेलार यास पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने अहमदनगर येथून अवघ्या चोवीस तासांच्या आत ताब्यात घेऊन त्याला बेड्या ठोकल्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट